स्टूडेंट, टुडे वी विल सी और वी विल डिस्कस अबाउट हीट एक्सचेंज एंड मेजरमेंट ऑफ द स्पेसिफिक हीट. इन प्रीवियस सेशन वी हैव सीन स्पेसिफिक हीट कैपेसिटी, देन फॉर्मूला ऑफ स्पेसिफिक हीट कैपेसिटी एंड यूनिट ऑफ हीट कैपेसिटी. स्पेसिफिक हीट कैपेसिटी म्हणजे याच्या अगोदरच्या सेशनमध्ये आपण एवढं पाहिलं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, हीट कॅपॅसिटीचं युनिट कोणतं होतं आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला, ह्या गोष्टी आपण याच्या अगोदरच्या सेशनमध्ये पाहिलं. आजच्या सेशनमध्ये आपल्याला एवढंच पाहिजे, वी विल सी हिअर हीट एक्सचेंज. व्हॉट इज द हीट एक्सचेंज? एक्सचेंज मीन्स टू डोनेट ऑर टू ॲक्सेप्ट, गिव अँड टेक, दॅट इज द एक्सचेंज. That is exchange. In this point, heat exchange means here heat donate or loss or heat accept or gain between two objects. Between two objects. For example, if a heat exchange between hot and cold object, hot and cold object, the temperature of the cold object goes on increasing due to the gain of energy, due to the gain of energy, and the temperature of the hot object goes decreasing due to the loss of heat energy. Due to the loss of energy, the change in temperature continue till the temperature of the both object attain the same value. Temperature attain the same value. In this process, the cold object attain the cold object gain the heat energy and the hot object loss heat energy. Now if the system of these objects is isolated from the environment by keeping inside the heat resistance box, meaning that the energy exchange takes place between the two objects only, then the no energy can flow from inside the box or come into the box. Wait, we get a following principle according to this heat exchange. आत्ताच आपण पाहिलं की हीट एक्सचेंज म्हणजे काय असतं, तर हीट एक्सचेंज म्हणजे कोल्ड ऑब्जेक्ट आणि हॉट ऑब्जेक्ट याच्यामध्ये हीट, कोल्ड ऑब्जेक्ट काय करतो, हीट गेन करतो आणि हॉट ऑब्जेक्ट काय करतो, हीट लॉस करतो. फॉर एक्झाम्पल हिअर एक आपण या ठिकाणी वी टेक हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट इन इन्सुलेटिंग बॉक्स ऑर हीट रेजिस्टन्स बॉक्स. फॉर एक्झाम्पल याच्यातून हीट बाहेरही जात नाही आणि हीट आतमध्ये येत नाही, दॅट इज द हीट रेजिस्टन्स बॉक्स. या बॉक्समध्ये आपण अशा दोन ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत, एक कोल्ड ऑब्जेक्ट आहे, एक हॉट ऑब्जेक्ट आहे, वन इज द हॉट ऑब्जेक्ट, दे आर क्लोज टू इच अदर, ह्या एकमेकांच्या जवळ आहेत. देन दिस हॉट ऑब्जेक्ट टू लॉस द हीट अँड दिस कोल्ड ऑब्जेक्ट टू गेन ऑर ॲक्सेप्ट द हीट अप टू सेम व्हॅल्यू ऑफ द टेम्परेचर ऑर हीट एनर्जी. या दोघांची जोपर्यंत टेम्परेचर सारखं होत नाही, जोपर्यंत दोघांमधली एनर्जी सारखी होत नाही, तोपर्यंत हॉट ऑब्जेक्ट काय करणार, याला हीट देऊन टाकणार, याचं टेम्परेचर कमी होणार हॉट ऑब्जेक्टचं, आणि कोल्ड ऑब्जेक्ट काय करणार, हीट ॲक्सेप्ट करणार, गेन करणार, याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार. असं कुठपर्यंत होणार, दोघांचं टेम्परेचर आणि दोघांची एनर्जी जोपर्यंत सारखी होत नाही तोपर्यंत ही हीट एक्सचेंज होणार. मग अकॉर्डिंग टू दिस हीट एक्सचेंज यावरून आपल्याला असं सांगता येतं, एक प्रिन्सिपल मिळतं, ते प्रिन्सिपल अ प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. विच इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज? फर्स्टली हीट एनर्जी लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट, हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट, हॉट ऑब्जेक्ट हीट एनर्जी लॉस करतो, किती लॉस करतो, जो कोल्ड ऑब्जेक्ट असतो तो कोल्ड ऑब्जेक्ट जेवढी हीट एनर्जी ॲक्सेप्ट करेल, गेन करेल, तेवढी हीट ऑब्जेक्ट करतो, इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट.
म्हणजे याने जेवढी हीट लॉस केली तेवढी हीट हा ॲक्सेप्ट करेल आणि कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर इन्क्रीज होतं हीट एनर्जी ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर गेन केल्याच्यानंतर आणि हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर डिक्रीज होतं ड्यू टू द लॉस ऑफ हीट. आलं लक्षात? दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हे झालं तुमचं हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल. यावरून आपल्याला हे प्रिन्सिपल या हीट एक्सचेंजच्या ट्रायदिसवरून किंवा या एक्सपेरिमेंटवरून या कन्सेप्टवरून हे प्रिन्सिपल मिळतं. हिअर या ठिकाणी हा एक पॉईंट आपण कम्प्लीट केलेला आहे. दॅन नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट पॉईंट पॉज करा. नाउ वी विल सी पॉईंट मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट कशी मोजली जाते हे आपल्याला पाहिजे इन दिस पॉईंट. या पॉईंटमध्ये आपल्याला हाऊ टू मेजर द स्पेसिफिक हीट ऑफ एनी ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आपण कशी मोजायची ते आपल्याला या पॉईंटवरून माहीत आहे. हिअर इज अ मिक्सिंग मेथड अँड कॅलरी मीटर. या दोन मेथडनी आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिफिक हीट मेजर करायची. एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट, आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. एखाद्याची स्पेसिफिक हीट काय करणं, गेन करणं किंवा हीट काय करणं, ॲक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी असते. जसं एखाद्या वस्तूची कॅपॅसिटी, एनर्जीची कॅपॅसिटी जी असते लाईक दॅट, तर एखाद्या वस्तूची ऑब्जेक्टची जी काही कॅपॅसिटी असते हीट गेन करण्याची, दॅट इज द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ही जर आपल्याला मेजर करायची असेल तर ती कशी करायची आपल्याला मेजर, तर दोन मेथडनी करायची. फर्स्ट इज द मिक्सिंग मेथड अँड अनदर वन इज द कॅलरी मीटर. कॅलरी मीटर, कॅलरी मीटरमध्येच एक मिक्सिंग मेथड आहे ही, म्हणजे असे एक सेपरेट मेथड नाही आहे की मिक्सिंग मेथड आणि कॅलरी मीटर. तर कॅलरी मीटरमध्येच काय, इन द कॅलरी मीटर मिक्सिंग मेथड इज इन्क्लुडेड, इन्क्लूड होते. तर या ठिकाणी आपण पाहूया हाऊ टू मेजर द मेजर द स्पेसिफिक हीट. नाव अ स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युझिंग अ मिक्सिंग मेथड फॉर दिस कॅलरी मीटर इज यूज, फॉर दिस कॅलरी मीटर इज यूज. नाव वी हॅव लर्न अबाउट द कॅलरी मीटर इन द प्रिवियस स्टँडर्ड. इन द प्रिवियस स्टँडर्ड कॅलरी मीटर, वॉट इज द कॅलरी मीटर अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट द कॅलरी मीटर and what is the function of calorimeter we have seen in previous standard. Which standard? 8th standard. 8th standard madhe apan ha calorimeter cha construction ch dilela hota tumhala. Calorimeter kasha pasun banlela asto, calorimeter ha kontya metal pasun banlela asto, calorimeter madhe kay asto ani calorimeter kasha sathi use kartat he apan yacha agodarcha 8th standard madhe pahilele. Now calorimeter madhe hi ji mixing method ahe, hi mixing method apan specific heat capacity measure karnyasathi use karto. Now if the hot solid object is put into the water in a calorimeter, म्हणजे कॅलरीमीटरमध्ये एक हॉट ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचं आहे, कॅलरीमीटरमध्ये पाण्यामध्ये टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. नाव हीट एक्सचेंज बिटवीन हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड कॅलरीमीटर स्टार्ट्स. दिस कंटिन्यू टील द टेम्परेचर ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट water and the calorimeter becomes equal therefore. Now ata ya thikani calorimeter madhe water hota, water madhe apan hot object mix kelela hai ani hot object mix kelyacha nantar to hot object heat loss karto. Kuna kunala deto heat? Calorimeter madhe asnarya water la deto ani calorimeter la deto. Calorimeter he copper pasun banlela asta. Calorimeter he kasha pasun banlela asta? कॉपरपासून बनलेलं असतं, म्हणजे कॉपरला देतो. कॉपरला आणि वॉटरला हॉट ऑब्जेक्ट काय करतो, हीट देऊन टाकतो. मग यावरून आपल्याला असं सांगता येतं की हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट, हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू, मग हीट सॉलिड ऑब्जेक्ट हीट लॉस करतो तर किती करतो, किती करतो या ठिकाणी पहा, हाऊ मच हीट लॉस इज लॉस बाय हीट हीट बाय द हॉट ऑब्जेक्ट ऑर सॉलिड ऑब्जेक्ट. हीट गेन बाय द वॉटर इन कॅलरीमीटर, म्हणजे कॅलरीमीटरमध्ये असणारं जे वॉटर असतं ते वॉटर जेवढी हीट गेन करतं तेवढा हा सॉलिड ऑब्जेक्ट काय करतो, लॉस करत असतो. प्लस या हे वॉटर कशामध्ये असतं, कॅलरीमीटरमध्ये. मग कॅलरीमीटर पण मेटलचा बनलेला असतो, कॉपर मेटलचा. तो कॅलरीमीटर पण काय करतो, हीट गेन करतो. मीन्स हीट गेन बाय द कॅलरीमीटर, म्हणजे हॉट ऑब्जेक्ट हीट लॉस किती करतो, तर किती करतो, वॉटर जेवढी गेन करतो आणि कॅलरीमीटर जेवढी हीट गेन करत असतं.
एवढी हीट हे दोघंही जेवढी हीट गेन करत असतात तेवढी हीट कोण लॉस करतं? हा हॉट ऑब्जेक्ट काय करतो? लॉस करतो. लक्षात, हा एक आपल्याला फॉर्म्युला याच्यावरून मिळतो. दॅट इज सेकंड. याच्यानंतर आता जेव्हा देन हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट, आता या ठिकाणी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपल्याला पाहिजे. सॉलिड ऑब्जेक्ट कशाचाही बनलेला असेल, ज्या सबस्टन्सचा बनलेला असेल, त्याने हीट लॉस केलेली. आता लॉस किती केली हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, म्हणजेच त्या ऑब्जेक्टचं मास, म्हणजेच यम इंटू सी इंटू डेल्टा टी. आपण हे पाहिलेलं आहे, यम इंटू सी इंटू डेल्टा टी. फॉर एक्झाम्पल, दिस इज द मास, मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट. सॉलिड ऑब्जेक्टनं लॉस केलेली हीट, म्हणजे त्या सॉलिड ऑब्जेक्टचं मास, सी स्मॉल सी म्हणजेच सॉलिड ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मल्टिप्लाय करायची, म्हणजे मास इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, अँड लॉस केल्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर डिक्रीज होईल. डिक्रीज इन टेम्परेचर मीन्स डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर. हे झालं क्यू, क्यूचा फॉर्म्युला झाला. क्यूचा फॉर्म्युला काय झाला? क्यू इज इक्वल टू मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट इंटू डेल्टा टी ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजेच डिक्रीज इन टेम्परेचर. हा एक फॉर्म्युला मिळाला, क्यूचा फॉर्म्युला मिळाला. या ठिकाणी हीट गेन बाय द वॉटर, म्हणजे वॉटरने, म्हणजे ज्या ठिकाणी क्यू वन घेणार आपण, क्यू वन कशासाठी घेणार आपण, हे वॉटरसाठी घेणार, इज इक्वल टू वॉटरने जेवढी हीट ॲब्झॉर्ब केली त्याची जर हीट आपल्याला मेजर करायची असेल तर त्याला क्यू वनने आपण मेजर करतो. देन मास ऑफ द वॉटर, म्हणजेच यम हे डब्ल्यू स्मॉल म्हणजे वॉटर, मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर म्हणजेच स्मॉल सी डब्ल्यू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू, आता वॉटरने हीट ॲब्झॉर्ब केली, गेन केली, ॲक्सेप्ट केली, बरोबर आहे. मग या ठिकाणी याचं टेम्परेचर काय होईल? डिक्रीज होईल का इन्क्रीज होईल? हीट ॲक्सेप्ट केल्यावर टेम्परेचर इन्क्रीज होतं, म्हणजेच या ठिकाणी चेंज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ वॉटर, या ठिकाणी हे डब्ल्यू, हा फॉर्म्युला मिळाला. क्यू वनचा फॉर्म्युला मिळाला, क्यू वनचा फॉर्म्युला आला हा. त्याच्यानंतर अजून कोण हीट गेन करतं ह्या हॉट ऑब्जेक्टने लॉस केल्याच्यानंतर? वॉटरने केली, वॉटरचा क्यू वन घेतला. आता कॅलरी मीटर, नाव कॅलरी मीटर, कॅलरी मीटर इज अ क्यू टू. कॅलरी मीटर काय करतो? क्यू टू मीन्स कॅलरी मीटर हीट गेन करतो. आता कॅलरी मीटर कॉपरचा बनलेला आहे, म्हणजे कॉपरचं कॅलरी मीटरचं मास, मास ऑफ कॅलरी मीटर इज इक्वल टू मास ऑफ कॅलरी मीटर सी इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॅलरी मीटर, म्हणजेच सी, सीचं या ठिकाणी स्मॉल इथं या ठिकाणी कॉपरचं कॅलरी मीटरचं मल्टिप्लाय बाय. आता कॅलरी मीटरने हीट जर गेन केली तर टेम्परेचर इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार? डिक्रीज होणार, म्हणजे सॉरी इन्क्रीज होणार. इन्क्रीज होणार तर या ठिकाणी काय होणार? डेल्टा टी सी, म्हणजेच इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ कॅलरी मीटर, कॅलरी मीटरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं या फॉर्म्युल्यावरून असं सांगता येतं, क्यू वन म्हणजेच क्यू इज इक्वल टू द हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट, सॉलिड ऑब्जेक्टने लॉस केलेली हीट म्हणजेच क्यू इज इक्वल टू हीट गेन बाय द वॉटर इन कॅलरी मीटर, हीट गेन बाय द वॉटर इन कॅलरी मीटर मीन्स क्यू वन प्लस, दिस इज द प्लस साईन, हीट गेन बाय द कॅलरी मीटर आणि हीट गेन बाय द कॅलरी मीटर क्यू टू. यावरून आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो, या सगळ्याच्यावरून दिस इज द फॉर्म्युला. वी विल स्टॉप हियर नाऊ.